जय संताजी, माझे नाव संतोष कांतीलाल माकुडे। आज पुणे शहरामध्ये एक युवा उद्योजक म्हणून धनकोडी भागामध्ये आपल्या समाजाचे विजय विठ्ठलराव क्षीरसागर यांनी घाण्याच्या माध्यमातून लाकडी घाण्याचं तेल कशा प्रकारे आपण लोकांना कमीत कमी दरामध्ये आणि आपला स्वतःचा जो व्यवसाय आहे त्याच्याकडे समाज बांधव कशा पद्धतीने इन्क्लूड होऊन त्याच्या माध्यमातून दोन पैसे कमवतील व समाजापुढे एक आदर्श घडावा म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत। त्यांनी एक आता घाण्याचा प्रकल्प चालू केलेला आहे, पुढे भविष्यात त्याचा ह्याच्या माध्यमातून ते आपल्या समाजासाठी एक आदर्श म्हणून ठरणार आहे, त्याच्या माध्यमातून ते थोडीशी आपल्याला माहिती देत आहेत, ते आपण त्यांच्याकडूनच थोडीशी माहिती घेऊया। नमस्कार, जय संताजी। आज जे बंद पडलेला गारा आज चालू करायचं एक माझी कल्पना जी होती, मी प्रत्येक ठिकाणी बघतोय की गाणे होते पण ते सगळीकडे बंद आहेत आणि आता आपले समाज बांधव कित्येक ठिकाणी म्हणजे नोकरी करतात, पाहिजे तसा मोबदला पण नसतो। पण आज या हा जो गाणा चालू केलेला आहे ह्याला आता हा जुना असल्या कारणाने मला भांडवल लागलं नाही, पण नवीन भांडवलासाठी एक साधारणतः 1.5 लाखाच्या आतमध्ये तुमचा एक बिझनेस तयार होऊ शकतो आणि त्याकरिता जर कोणाला हा बिझनेस करायचा असेल तर एक साधारणतः 135 रुपयाच्या आसपास किंवा 150 रुपयाच्या आसपास 1000 जणांचा जर ग्रुप केला तर 150 रुपयात आपण एक उद्योजक हा प्रत्येक दिवशी उभा करू शकतो आणि हे तेली समाज बांधव हे कुठेही कमी न पडता प्रत्येक दिवशी एक उद्योजक हे नक्कीच तयार करतील अशी मी अपेक्षा करतो। आणि ज्या वेळेस आपण तेल घ्यायला जातो आज उपक्रम भरपूर चालू होतात पण हा उपक्रम कधीच न खंड पाडता ह्याला ह्याच्या पुढचा म्हणजे विकायचं कसं ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण आता आपली जागा आली, लाईट आलं, मेंटेनन्स आला, ह्याच्या रेग्युलर ह्याचा आपण जो एक विक्री भाव काढतो ह्या कुठे न थांबता आपलं तेल हे कशा पद्धतीत लोकांपर्यंत पोहोचवायचं ह्याच्याही पूर्ण प्रक्रिया आपण आखल्यानंतर हा प्रत्येक उद्योग हा आपण कुठेही बंद न पाडला जाणार ह्याची आपण सगळे मिळून दक्षता घेऊन प्रत्येक तेली उद्योजक हा उभाच राहिला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवा लोकांनी यामध्ये यावे हीच माझी कळकळीची विनंती। भाऊ, नक्कीच चांगलंय, या गोष्टीला आपल्या समाज बांधव चांगल्या प्रकारे तुमच्याकडनं मार्गदर्शन घेतील, आले तर तुमचं जे सहकार्य त्यांना नक्कीच लाभत राहील आणि कमीत कमी जागेमध्ये आज फक्त 10x10 जागेमध्ये तुम्ही जो हा कन्सेप्ट तयार केलेला आहे हा समाजासाठी खूप आदर्शमय आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व म्हणजे आपल्या समाजाला व येथील तुमच्या माध्यमातून तुम्ही इतर समाजाचंही काम करत असता, सगळ्याला तुम्ही सहकार्य करण्याची तुमची स्वतःची तयारी असते, पण आज समाजासाठी जे तुम्ही हे केलेलं आहे त्याच्याबद्दल मी माझ्या वतीने व आपल्या समाजाच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। एक मिनिट, आपले गणेश भाऊ बोलतील। जय संताजी। आज हा